पुण्यात कर्नाटकाच्या बसेसवर शिवसैनिकांनी लिहिले जय महाराष्ट्र. बेळगावसह सीमा भागामध्ये लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर त्याचे पडसाद आज पुणे शहरात उमटले. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटक राज्य परिवहनच्या 5 ते 6 बसवर ऑइल पेंटने ठळक अक्षरात जय महाराष्ट्र लिहून त्या बस कर्नाटकाला रवाना केल्या. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बेळगावसह सीमा भागात मराठी नगरसेवकांना आणि सदस्यांना यापुढे जय महाराष्ट्र उच्चारण्यावर बंदी घालू असे कर्नाटकाचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी केले होते. त्याचेच पडसाद पुणे शहरात मंगळवारी उमटले. कर्नाटकाचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सीमा भागातील मराठी नगरसेवक आपल्या भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र म्हणतात, काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होतात, त्यामुळे मराठी नगरसेवकांनी भविष्यात कर्नाटक विरोधात घोषणा देऊ नये, महाराष्ट्र राज्याचा जयघोष करू नये व त्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होऊ नये यासाठी कायदा दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. कुठल्याही लोकप्रतिनिधींनी यापुढे जय महाराष्ट्र ही घोषणा दिल्यास त्यांचे पद रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सीमा भागासह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.